हेलो स्टूडेंट, ओके टुडे वी विल स्टार्ट द नेक्स्ट कंसेप्ट, दैट इज़ द इवोल्यूशन। फर्स्ट ऑफ ऑल, टू स्टार्ट द इवोल्यूशन वी फर्स्ट रिकॉल समथिंग विच आर गिवन इन योर टेक्स्ट बुक। कैन यू रिकॉल? फर्स्ट क्वेश्चन इज देयर, व्हाट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ योर डाइजेस्टिव सिस्टम? माझ्या अपेंडिक्स काय आहे? मग अपेंडिक्स काय आहे आपण आपण बघितलं तर अपेंडिक्स इज द एक्सटेंडेड पार्ट ऑफ अवर लार्ज इंटेस्टाईन। अपेंडिक्स इज नॉट युजफुल फॉर अस। ॲक्च्युली आत्ताचं ॲट प्रेझेंट बघायला गेलं तर अपेंडिक्स हा आपल्याला आत्ता काही युजफुल नाही, त्याचा यूज नाही, बट इट इज युजफुल टू अवर अन्सेस्टर्स। आपल्या पूर्वजांना मात्र त्याचा उपयोग होतो, कारण त्यावेळेस तो काय होता, ॲक्टिव्ह होता। इट वॉज दॅट टाईम ॲक्टिव्ह बिकॉज इट वॉज इन द फंक्शनल इन अवर अन्सेस्टर्स। It is not useful to us. It acts as the storehouse for the good bacteria which are helpful in some conditions for our digestive system. So actually काय आहे, आपलं आत्ता जर बघायला गेलं तर तो एक स्टोअर हाऊस फॉर गुड बॅक्टेरिया म्हणून होऊ शकतो, हेल्पफुल काही कंडिशन्समध्ये आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम। इट इज डज नॉट प्ले द मेन फंक्शन, पण तर कुठलाही महत्त्वाचं फंक्शन काही प्ले करत नाही। देअरफोर इट इज कॉल्ड ॲज द फंक्शनलेस, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द वेस्टिज्युअल ऑर्गन। वेस्टिज्युअल ऑर्गनबद्दल आपण पुढेही काही शिकणार आहोतच। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। नेक्स्ट क्वेश्चन इज, आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड? आपले विजडम टीथ म्हणजेच काय? तर तुम्हाला अगदी सोपा शब्द, अक्कलदाट सगळ्यांना माहिती आहे। हां, ही अक्कलदाट आपल्याला उपयोगाची आहे का? तर ॲक्च्युली नाही। विजडम टीथ आर नॉट युजफुल फॉर चिविंग द फूड ॲट प्रेझेंट टू अस, म्हणजे आत्ताच्या काळात आपल्याला ती नाही आहे, बट इट इज ॲक्टिव्ह इन अवर ॲन्सेस्टर। पुन्हा ती ॲन्सेस्टरलाच सेम ॲज द अपेंडिक्स। इन द डायट ऑफ अवर ॲन्सेस्टर, का बरं त्यांना मग ती उपयोगाला होती चिविंगला? कारण त्यांच्या डायटमध्ये रफ मटेरियल जास्त होतं, हार्श मटेरियल जास्त होतं, लाईक द रूट्स। काही रफ मीठ होतं, मांस वगैरे ते काही खायचे, झाडाची पानं, झाडाची कच्ची फळं किंवा काय असं बिया, ते सगळं खाताना त्यांचं खूप रफ आपल्याला दिसून येतं, रफनेस दिसून येतं। आणि मग त्या रफनेससाठी आपल्याला काय दिसून येतं की त्यावेळेस हे विजडम ती तिथे उपयोगाला येत होते, आणि त्यामुळे तिथे त्यावेळेस ते ॲक्टिव्ह होते। मग त्यावेळेस ते ॲन्सेस्टरपासून आल्यामुळे ते आपल्या आपल्या बॉडी पार्टमध्ये दिसून येतात, बट दे आर नॉट युजफुल फॉर अस। कारण नंतर बघायला गेलं तर अन्न हे काय शिजवून खाल्लं गेलं, त्याच्यामुळे त्या दाताचा तसा म्हणायला गेला तर उपयोग हा कमी कमी होत गेला, आणि त्याचा ॲक्टिवनेस हा कमी होत गेला। मग आता पुढचं तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, तर why did the huge animals like the dinosaur become extinct? Extinct का झाले? हे आपण डायनोसॉर बघतो ते एक्सटिंट संपुष्टात काही आपल्या अगदी आपण त्यांना पाहिलं आहे का? तर नाही, ते आपल्याही जन्माच्या आधीच येऊन गेलेले आहे या पृथ्वीवर। मग का बरं, त्यावेळेससुद्धा जेव्हा सृष्टी होती तेव्हा इतर ॲनिमल्ससोबत हे सुद्धा ॲनिमल होते, पण काय झालं, एका अशा ह्याच्यावर अनेक थेरीज लिहिल्या गेलेल्या आहेत की का बरं ते गेले किंवा का नाही ते। पण त्यावेळेस अकॉर्डिंग टू वन थेरी, एक थेरी थोडीशी सगळ्यांकडून ॲक्सेप्ट केली गेली, आणि त्या ॲक्सेप्ट केलेल्या थेरीकडून एक मेटिओराईट म्हणजेच काय, एक उल्कापात झाला होता त्यावेळेस। खरं तर हे होते आधी, कोण डायनासोर्स होते किंवा आणखीन डायनासोर्स ज्या प्राण्यांना खायचे ती प्राणी वनस्पती सगळे होते, डायनासोरसुद्धा होते, पण त्यावेळेस असतानाच एक मेटिओराईट म्हणजेच एक उल्कापात झाला, आणि तो उल्का काय झाला, आपल्या कोलाईड झाला आपल्या अर्थवर। आणि अर्थवर कोलाईड झाल्यानंतर त्यावेळेस खूप डस्ट, ट्रिमेंडस डस्ट सगळ्या संपूर्ण त्या अर्थवर, म्हणजे सनलाईटवर सगळीकडे पसरल्या गेली, आणि त्याच्यामुळे सनलाईट अजिबात आपल्या अर्थपर्यंत पोहोचू शकली नाही। सनलाईट बिकम ब्लॉक होऊन गेली त्यावेळेस। आणि त्यावेळेस जे काही प्लॅन्ट्सची ग्रोथ होती, जी सनलाईटवर आता ती डिपेंड्स असणार आहे, त्यामुळे ती प्लॅन्ट्सची ग्रोथसुद्धा काय आहे, खुंटल्या गेली किंवा ती झालीच नाही। प्लॅन्टची ग्रोथ थांबल्या गेली, आणि मग हळूहळू काळांतराने प्लॅन्टला खाणारे ॲनिमल्स जे आहेत त्यांना खाणं त्यांचं मिळालं नाही, आणि त्यामुळे त्यांची ग्रोथ झाली नाही, आणि त्याच्यामुळे ते सुद्धा वाढू शकले नाही किंवा ते डेड झाले।
ते डेड झाले म्हणजे त्यांना आपण हर्बीवरस म्हणू शकतो, प्लांट्सवर डिपेंड्स असणारे. आणि मग त्या हर्बीवरसला खाणारे कार्निवरस म्हणजे जे प्लांट्सला खातात, ते सुद्धा हर्बीवरस कोणी मिळाले नाही, त्यांना त्यांचं अन्न मिळालं नाही, त्यामुळे त्यांची ग्रोथ डेव्हलपमेंट झाली नाही, आणि ते कालांतराने उपासमारीमुळे ते सुद्धा एक्सटिंक्ट झाले. अशाच प्रकारे हा डायनासोर सुद्धा त्याच्या उपासमारीमुळे आपल्याला एक्सटिंक्ट झालेला दिसून येतो. आणि नंतर एक लास्ट क्वेश्चन आपल्याला आणखीन एक आहे, तो म्हणजे काय आहे, तर व्हाय आर मेनी स्पेसिस ऑफ द ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट. तसंच जसं डायनासोर एक्सटिंक्ट झाला, तसंच आत्ताही आपण बघायला गेलो तर अनेक ॲनिमल्स आणि बर्ड्स अजूनही काही काही हळूहळू काही एक्सटिंक्ट होताना दिसत आहेत. मग त्यावेळेस झालं ते झालेच, पण त्यानंतरसुद्धा जे काही मग पुन्हा पूर्ण अर्थवर एक सजीवसृष्टी निर्माण झाली, आणि त्या सजीवसृष्टीमध्ये सुद्धा जे काही ॲनिमल्स आणि बर्ड्स होते त्यावेळेस तयार झालेले, ते सुद्धा आत्ता आत्ता आपल्याला अलीकडच्या काळात पुन्हा एक्सटेंड झाल्यासारखे दिसून येतात. मग का बरं, ह्याच्यात अतिशय महत्त्वाचं रिझन म्हणजे आपण काय, आपण म्हणजे ह्युमन बीइंगने, मॅनने त्याच्यामध्ये इंटरफेरन्स केलेलं आहे, नेचरच्या ह्याच्यामध्ये इंटरफेरन्स केलं आहे. मग काय इंटरफेरन्स केलं आहे, तर त्याने त्याच्यामध्ये कंटिन्युअस आणि रॅपिड चेंजेस करून ठेवले आहेत एन्व्हायरमेंटमध्ये. कशामुळे झाले हे रॅपिड चेंजेस आणि कंटिन्युअस चेंजेस, तर पोल्युशनमुळे, क्लायमेट चेंजमुळे, इन्क्रीझिंग अर्बनायझेशनमुळे. म्हणजेच काय, मोठमोठ्या फॅक्टरीज, इंडस्ट्रीज ह्या सगळ्या अशा मानवाने काढल्या, किंवा राहण्यासाठी जागा म्हणून कुठे झाडतोड वगैरे वगैरे केलं, आणि त्यामुळे तिथे काय झालेलं आहे, इट कॉजेस अ थ्रेट टू द नॅचरल हॅबिटॅट. त्यांचं राहण्याची जागा तिथे हल्ली, त्यांचे डिप्लेशन ऑफ द फूड झालं, त्यांना अन्न जे ज्या झाडांवर ते डिपेंड्स होते तीच झाडं नष्ट झाली. त्यानंतर त्यांना सहारा जो झाडांचा होता तिथं ते घरटं करून राहायचे, ती झाडं त्यांची नाहीशी झाली. त्यामुळे हळूहळू काय झालेलं आहे, ते पूर्ण आपल्याला एक्सटिंक्ट झालेले दिसून येतात. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, तर आता आपल्याला मेन कन्सेप्ट काय आपण वळूया, दॅट इज इव्होल्युशन. मग इव्होल्युशन ही काय आहे, इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. खरं तर हा एक ग्रॅज्युअल चेंज आहे, अतिशय ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, खूप खूप मोठ्या लॉंग ड्युरेशननंतर हा चेंज झालेला आहे. देर इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस, पण ती प्रोसेस अतिशय हळूवारपणे झालेली आहे. दे थ्रू विच द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव. आणि त्याच्यामुळे आधी जे प्रोसेस झाली ती खूप स्लो ग्रोईंग प्रोसेस होती, आणि त्यानंतर डेव्हलपमेंट म्हणजे आपल्याला जी काही त्याच्यामध्ये उत्क्रांती दिसून येते ऑर्गॅनिझममध्ये, ती अचीव आपण आता करू शकत आहोत. आणि मग हे इव्होल्युशनमध्ये आपल्याला अजून आता बघायला गेलं की तो आपण म्हणतो आपले पूर्वज काय माकड आहे, आणि हळूहळू मग त्याने काय उभं राहण्याचा ताट उभं राहण्याचा प्रयत्न केला, आणि हळूहळू त्याचं मानवामध्ये रूपांतर झालं. हळूहळू त्याला जी शेपूट होती ती शेपूटसुद्धा इव्हन काय नष्ट झालेली आपल्याला दिसून येते. का मग हे हळूहळू, म्हणजे एकाच माकडाचं लगेचच माणूस झालं तर असं नाही आहे, तर माकड होता त्या एका माकडाने प्रयत्न केला हळूहळू उभं राहण्याचा वगैरे, आणि मग त्याच्या एक दोन पिढीनंतर त्याच्या पुढच्या पिढीला किंवा एक दोन पिढीनंतर त्या माकडाला जमलं की हा आपण आता ताट राहू शकतो आहे, हळूहळू असं उभं राहू शकतो आहे, दोन पायावर चालू शकतो आहे, हातात काहीतरी वस्तू धरून चालू शकतो आहे. असा प्रयत्न प्रत्येक दोन दोन चार चार मध्ये मध्ये पिढ्या गेल्या, आणि आधीच्याने प्रयत्न केला म्हणून त्याच्या पुढच्या पिढीला काय आहे त्याचं बेनिफिट मिळालं, आणि त्यामुळे तिथं आपल्याला थोडीशी डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. मग पुढे काय आहे, तर दिस प्रोसेस, ही जी स्लो ग्रोईंग प्रोसेस होती, ऑल द स्टेजेस इन द चेंजेस ऑकरिंग इन द व्हेरियस कंपोनंट्स रेंजिंग फ्रॉम द स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्पेस टू द बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्ल्युडेड इन द स्टडी ऑफ द इव्होल्युशन. मग हे सगळ्या स्टेजेस जर आपण बघितल्या, एक एक स्टेज जर आपण बघितल्या, त्या स्टेजेस म्हणजे अगदी माकडापासून जो मानव तयार झाला, ते स्टेजेस काय आहे, स्टार्स टू प्लॅनेट्सपासून आपण खरं तर त्याचा अभ्यास करणार आहोत, इन द स्पेस टू द बायोस्फिअर, ह्या बायोस्फिअरमध्ये प्रेझेंट ऑन द अर्थ इन्क्रीज इन द स्टडी ऑफ द इव्होल्युशन. आणि त्याच्यामुळे ती सुद्धा इथे इन्क्ल्यूड झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण इथपर्यंत बघितलंय, याचा पुढचा आपण भाग पुढच्या लेक्चरमध्ये